या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला फॅक्टर थेरम कशा पद्धतीने युज करायचं आणि फॅक्टर थेरमचा युज करून एखादी बायनोमियल ही एखाद्या पॉलिनोमियलची फॅक्टर आहे का हे कशा पद्धतीने चेक करायचं हे तुम्हाला सांगणार आहे. क्वेश्चन अशा पद्धतीने लिहिलेला आहे पहा, युज फॅक्टर थेरम टू डिटरमाइन वेदर एक्स मायनस वन इज अ फॅक्टर ऑफ एक्स क्यू मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस वन ऑर नॉट. म्हणजे आपल्याला एक्स मायनस वन ही या पॉलिनोमियलची फॅक्टर आहे का हे चेक करायचे. आणि हे चेक आपण कशा पद्धतीने करतो, फॅक्टर थेरमचा यूज करत असताना खर तर आपल्याला रिमाइंडर थेरमचा पहिल्यांदा वापर करायचा असतो आणि रिमाइंडर काढायची असते. रिमाइंडर जर झिरो आली तरच ती बायनोमियल ही त्या पॉलिनोमियलची फॅक्टर आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. आणि म्हणून सुरुवातीला या ठिकाणी आपण या पॉलिनोमियलला या पॉलिनोमियलने डिवाइड करून रिमाइंडर काढणार आहे. रिमाइंडर जर झिरो आली तरच एक्स मायनस वन हा या पॉलिनोमियलचा फॅक्टर असणार आहे. तर बघा, त्यासाठी सुरुवातीला मी दिलेली जी पॉलिनोमियल आहे एक्स या व्हेरिएबल मध्ये ती पी एक्स म्हणतो. पी एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस वन. आणि याला आपण डिवाइड करूया, त्यासाठी जो डिवायजर आहे तो आहे एक्स मायनस वन. जर एक्स मायनस वन डिवायजर असेल तर रिमाइंडर शोधण्यासाठी आपल्याला एक्सची व्हॅल्यू प्लस वन घ्यावी लागतील. एक्स इज इक्वल टू आपण घेणार आहे प्लस वन. आणि एक्स इज इक्वल टू जर प्लस वन घेतले तर पहा अशा पद्धतीने रिमाइंडर आपण काढू शकतो. रिमाइंडर ही या पीएक्स पॉलिनोमियलची व्हॅल्यू असणार आहे. पीएक्स ही पॉलिनोमियल मी लिहून घेतो इथं एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस वन. आणि रिमाइंडर अशा पद्धतीने काढणार पाहत आपण एक्सच्या ठिकाणी एक ठेवणार आहे. आणि एक्सच्या ठिकाणी एक ठेवून पॉलिनोमियलची जी किंमत आहे ती किंमत म्हणजेच आपली रिमाइंडर असणार आहे. आणि त्यावरून आपण ठरवणार आहे की एक्स मायनस वन हा या पॉलिनोमियलचा फॅक्टर आहे का. बघूया रिमाइंडर काय येते. या ठिकाणी वनचा क्यूब मायनस स्क्वेअर ऑफ वन मायनस वन मायनस वन. आपल्याला माहिती आहे वनचा क्यूब हा वन येतो, मायनस वनचा स्क्वेअर सुद्धा वन येतो, मायनस पुन्हा वन मायनस वन. बघूया काय येते. या ठिकाणी वन मायनस वन झिरो, हा लक्षात घ्या. वन मायनस वन झिरो, झिरो मायनस वन मायनस वन, आणि मायनस वन मायनस वन मायनस टू. या ठिकाणी झिरो येत नाही किंवा आपण दोन दोनचे कट केले वन मायनस वन झिरो येतील, मात्र मायनस वन येतात मायनस टू. आणि अशा पद्धतीनं झिरो मायनस टू हे मायनस टू आले, याचा अर्थ रिमाइंडर जी आहे ती मायनस टू येते. आणि मायनस टू जर रिमाइंडर येत असेल तर आपण असं म्हणणार बाय द फॅक्टर थेरम नुसार. आपल्याला माहिती आहे जर रिमाइंडर झिरो येत नसेल तर जो या ठिकाणी एक्स मायनस वन आहे इज नॉट अ फॅक्टर ऑफ, हा फॅक्टर असणार नाहीये कुणाचा, एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस वन या पॉलिनोमियलचा तो फॅक्टर असणार नाही, कारण या ठिकाणी रिमाइंडर ही झिरो येत नाहीये. अशा पद्धतीनं फॅक्टर थेरमचा यूज करून आपण दिलेली पॉलिनोमियल ही त्या दिलेली बायनोमियल ही त्या पॉलिनोमियलची फॅक्टर आहे का हे ठरवू शकतो.